दिवाळीचा फराळ तळून तुमचं इथे एवढंच खराब झालं आहे? दिवाळीचा फराळ म्हटला की तळणीचे पदार्थ हे आलेच, आणि एकाच तेलामध्ये शंकरपाळे, चकली, करंजा, शेव असे पदार्थ तळून तेल हे खराब होतं, तर असं हे तेल फेकून न देता ते आपण घरच्या घरी अगदी एकाच साहित्यामध्ये कसं आपण नीट करणार आहोत, पुन्हा वापरण्यायोग्य कसं करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। मिम्मीज किचन मराठीचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। हे तेल वापरून चिकट होतं तर ते आपण वापरण्यायोग्य करणार आहोत। तर इथे मी तीन पद्धती वापरल्या आहेत, म्हणजे एक या पद्धतीने जे सुरुवातीला केलं ती अगदी परफेक्ट पद्धत होती। आता तेल स्वच्छ करण्यामध्ये फ्रेंच फ्राईजचं काय काम आहे ते सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहताना कळेलच। चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। इथे मी गॅस सुरू केलेला आहे आणि हे जे आपलं खराब झालेले तेल आहे तुम्ही बघू शकता, बरेच पदार्थ तळल्यामुळे त्याचा कलर बदललेला आहे आणि कढईच्या तळाशी सगळा असा काळा गाळ जमलेला आहे, जे की पदार्थांचे बारीक बारीक तुकडे आहेत। तर इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेत आहे। आता इथं बरेच जण विचारतील की कॉर्नफ्लोअर नसेल त्याच्याऐवजी दुसरा कुठला पदार्थ घेतला तर चालेल का, तर त्याचं उत्तर देखील या व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ हा पूर्ण पाहत रहा। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला ह्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। कॉर्नफ्लोअर आता पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे। इथे साधारण तेल किती आहे त्या प्रमाणात आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे किंवा कॉर्नस्टार्च घ्यायचं आहे। माझ्या इथं अर्धी कढई तेल आहे म्हणून मी 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे। आता इथं तेल तुम्ही बघू शकता व्यवस्थित तापलेलं आहे, तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। आणि आता तेलाला इथं बबल्स यायला लागलेले आहेत वर, आणि हे जे पार्टिकल्स आहेत ते देखील वर यायला लागलेले आहेत। या स्टेजला आपण जे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते पुन्हा एकदा असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं, म्हणजे जे खाली बसलेलं कॉर्नस्टार्च असतं ते पुन्हा पाण्यामध्ये छान मिक्स होतं। गॅस मीडियम फ्लेमवरच आहे आणि तेल व्यवस्थित तापलेलं आहे। तर या स्टेजला इथे आपल्याला असं बरोबर मधोमध हे सगळं मिश्रण सोडून द्यायचं आहे। आणि आता आपल्याला काहीही करायचं नाही, ह्याला अजिबात ढवळायचं नाही किंवा काहीच करायचं नाही आहे। 1-5 मिनटानंतर साधारण जेव्हा बबल्स थोडे कमी होतील त्यानंतर आपण पाहणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता तेलातला जो सगळा जळालेला भाग होता काळा, तो सगळा कॉर्नफ्लोअरला येऊन इथे चिकटलेला आहे आणि तेल आता आपलं स्वच्छ होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे। आता कॉर्नफ्लोअर पूर्ण व्यवस्थित तळला गेलेला आहे, बबल्स बऱ्यापैकी कमी झालेले आहेत। तर आता आपण पूर्ण तेल निथळून हे काढून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता तेलाचा रंग जो आहे तो अजूनही गेलेला नाही आहे। शेव किंवा चकली तळल्यामुळे तेलामध्ये सगळा लाल तिखट किंवा हळदीचा रंग उतरतो, तर तो कसा काढायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर इथे हे व्यवस्थित निथळून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं निघून जाईल आणि एकदम सगळं बऱ्यापैकी निघालेलं आहे। तेलातलं जर सगळा काळेपणा पूर्ण निघाला नसेल तर हीच प्रोसेस आपण पुन्हा एकदा फॉलो करणार आहोत। हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा वडापावच्या गाडीवर बऱ्याच वेळा अशाच पद्धतीने तेल हे स्वच्छ केलं जातं आणि हेच तेल तळण्यासाठी रियूज केलं जातं, पण आपण इथे हेच तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरणार नाही आहोत। तर हे तेल आपण पुन्हा फक्त एकदाच वापरणार आहोत, ते देखील भाजी करण्यासाठी। तर तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आणि फक्त भाजी करण्यासाठी याचा वापर करू शकता। आता इथे मी फ्रेंच फ्राईज यामध्ये टाकते आहे, तर फ्रेंच फ्राईजचा काय रोल आहे ते देखील तुम्हाला कळेल। फ्रेंच फ्राईज जर नसेल तर तुम्ही इथे बटाटा देखील वापरू शकता। एका मोठ्या बटाट्याचे असे फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे काप करून घ्यायचे उभे लांबट, आणि ते तेलामध्ये टाकून आपण तळून घेणार आहोत। बटाट्याचा मूळ गुण आहे हा ॲब्सॉर्ब करण्याचा, मग तो खारटपणा असो, रंग असो किंवा चिकटपणा असो। आता हीच ट्रिक मी इथे वापरलेली आहे। जेव्हा कुठल्याही भाजीमध्ये तिखट किंवा मीठ जास्त होतं तेव्हा आपण काय करतो, तर एक बटाटा कापून आपण त्यामध्ये उकळून घेतो, म्हणजे त्यातला जो तिखटपणा आहे किंवा खारटपणा आहे तो सगळा बटाटा शोषून घेतो। आता तीच ट्रिक मी इथे वापरलेली आहे। हे तेल आपण जरी कॉर्नस्टार्च टाकून स्वच्छ केलेलं असलं तरी पण तेलात उतरलेला हळदीचा आणि तिखटाचा रंग कॉर्नस्टार्च काही शोषून घेत नाही, आणि बटाट्याचा हा जो स्वभाव आहे कुठलीही गोष्ट ॲब्सॉर्ब करण्याचा, तर त्यासाठी आपण इथे बटाट्याचा वापर केलेला आहे। आता तुम्ही जर म्हणाल की कॉर्नस्टार्चच्या ऐवजी दुसरं काही घेतलं तर चालेल का, तर इथं मी सेम क्वांटिटीमध्ये साधारण 4 चमचे मैद्यामध्ये मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे, आणि हे बॅटर देखील मी तुम्हाला तेलात टाकून दाखवणार आहे त्याचा रिझल्ट काय येतो ते। इथे आपले फ्रेंच फ्राईज किंवा बटाट्याचे काप हे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि तुम्ही आता तेलाचा कलर बघू शकता,
तेलातला जो कलर होता हळदीचा आणि लाल तिखटाचा तो पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेला आहे आणि तेलाचा जो ओरिजिनल कलर होता तो पुन्हा एकदा आलेला आहे। आता तेलामध्ये आपण जे मैद्याचं बॅटर बनवलेलं आहे ते टाकून बघूया की याचा रिझल्ट काय येतो, जे राहिलेलं थोडंसं पार्टिकल्स आहेत ते त्याच्यात ॲब्सॉर्ब होतात की नाही। तर इथं मी तेलामध्ये हे पूर्ण बॅटर टाकून घेते। तेलात जसंच हे बॅटर टाकलं तसं तेल खूप जास्त उफाळून आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही सावधानतेने करा, पण शक्यतो ही ट्रिक करूच नका, कारण ह्याचा रिझल्ट काय येतो हे तुम्हाला लगेचच दिसेल। आता इथं तेलातले बरेचसे बबल्स आता कमी व्हायला लागलेले आहेत। हा जो मैदा आहे त्याचा पूर्ण गोळा झालेला आहे आणि बाकीचे जे जसे आपले बटाट्याचे भजी होतात तसे त्याचे भजी पकोडे बनलेले आहेत। ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट ॲब्सॉर्ब झालेली नाही आहे, त्याच्यामुळे ही जी ट्रिक आहे ती पूर्ण फेल गेलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता मैद्याचा हा पूर्ण गोळा तयार झालेला आहे आणि जसं आपण बटाटे वडा तळतो त्याच पद्धतीने अगदी तो दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण कॉर्नस्टार्चचा वापर करून तेल स्वच्छ केलं आहे आणि बटाट्याचा वापर करून तेलातला जो कलर आहे तो घालवला आहे, शिवाय तेलाचा चिकटपणा देखील गेलेला आहे। आता आपण रिझल्ट बघूया। हे बघा, हे सुरुवातीला जे आपण कॉर्नस्टार्चचं केलं होतं तर त्याला किती सगळं काळं जो काही चकलीतला ओवा होता किंवा जिरे होते किंवा काळा जळालेला भाग होता तो सगळा ह्याला चिटकून आलेला आहे आणि हे तेल आपलं स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे। जवळून दाखवते अगदी, कलर देखील थोडाफार याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झाला आहे पण पूर्ण कलर याच्यात ॲब्सॉर्ब होत नाही। तीच प्रोसेस आपण रिपीट केल्यानंतर जे राहिलेला एक्स्ट्राचा जे काळेपणा होता तो ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झालेला आहे, ह्याला सगळा चिटकून आलेला आहे। आता तिसरी जी पद्धत मी वापरली, मैदा वापरून आपण तेल साफ करण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्ण फेल गेलेला आहे, तर त्यामुळं ही पद्धत तुम्ही वापरू नका। आणि आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर ते तुम्ही खाण्यासाठी नक्कीच वापरू शकता। या दिवाळीत तुम्ही देखील ही ट्रिक नक्की वापरा आणि आपले अभिप्राय मला कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।